जगभरात साजरा होणारा व्हॅलेंटाईन डे आंबोलीत बुधवारी अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आंबोली ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमाला पब्लिक स्कूल आंबोलीच्या विद्यार्थ्यांची मोलाची साथ लाभली. आंबोली ग्रामपंचायत आणि आंबोली पब्लिक स्कूल आंबोली यांच्या संयुक्त विद्यमानं प्लास्टिक मुक्त आंबोली या उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात प्रेमदिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि याच दिवसाचं औचित्य साधून पर्यटकांनी केलेला कचरा, ठिकठिकाणी फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या, खाऊचे डब्बे, वेष्टनं इत्यादी गोळा करत पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेल्या आंबोलीवर प्रेमभावना व्यक्त करण्याचा संदेश दिला. आंबोली ग्रामपंचायत तसंच पब्लिक स्कूलच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी यात सहभाग घेतला. जवळपास 500 पोती प्लास्टिक कचरा या अभियानाअंतर्गत जमा करण्यात आला आहे. दरवर्षी लाखो पर्यटक आंबोलीत येत असतात आणि कचरा करतात, त्यामुळे आंबोलीतली जीवसृष्टी आणि जैवविविधता धोक्यात आली आहे. आंबोली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी कचरा करणाऱ्या काही हॉटेल व्यावसायिकांना जाब विचारत कचरा न करण्याचं आवाहन केलं. तसंच कचरा करणाऱ्या पर्यटकांवर आंबोली ग्रामपंचायतीच्या वतीनं कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवाय प्लास्टिक मुक्त आंबोलीसाठी प्रत्येकानं प्रयत्नशील राहावं असं आवाहन ग्रामसेवक आंबोली तसंच कर्मचारी प्रभाकर सावंत, उपसरपंच विलास गावडे तसंच आंबोली पब्लिक स्कूलच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केलं आहे. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीवरती प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून आपण व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करतो. आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लास्टिक पिकअप डे म्हणून आपण साजरा करीत आहोत. म्हणजे आपल्या भूमीवरती आपलं प्रेम आहे, हे प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण प्लास्टिक डे साजरा करीत आहोत. आज प्लास्टिक डे सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा केलं जात आहे. आज आमच्या आंबोली ग्रामपंचायतीत ग्रामपंचायती वतीने हिरणकेशी मंदिर इथं प्लास्टिक पिकअप डे म्हणून साजरा केला गेला. त्यानंतर आता आपल्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सोबत आज पिकअप डे आम्ही आपल्या हायवेवरती प्लास्टिक जमा करून आजचा दिवस साजरा करीत आहोत. इथे हजारो पर्यटक दरवर्षी वर्षा पर्यटन असू दे किंवा थंड हवेचं ठिकाण म्हणून या ठिकाणी भेट देत असतात आणि भेट देत असताना प्लास्टिक बॉटल्स असतील, दारूच्या बाटल्या असतील किंवा इतर प्लास्टिकचे रॅपर्स हे सर्वत्र रस्त्यानं जाताना किंवा जिथे जिथे विजिटिंग स्पॉट्स आहेत त्या ठिकाणी हे सगळं टाकतात आणि मग त्याचा या निसर्गाला, आंबोलीच्या निसर्गाला फार मोठा धोका उत्पन्न झालेला आहे. हे प्लास्टिक कुजत नाही, याच्यातलं काही प्लॅस्टिक त्याच्यामध्ये खाद्याचे पदार्थ असल्यामुळं निसर्गातले काही प्राणी वगैरे खातात आणि मग हे प्राणी बऱ्याच ठिकाणी मरून पडलेलेही पाहायला आम्हाला मिळालेले आहेत. थोडक्यात काय तर निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने येणारे जे पर्यटक आहेत, या पर्यटकांनी टाकलेला जो प्लॅस्टिकचा कचरा आहे, हा प्लॅस्टिकचा कचरा इथल्या आंबोलीच्या निसर्गसंपन्न अशा या वातावरणाला फार मोठा अडथळा ठरत आहे. आणि म्हणूनच मग आम्ही आंबोली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी असं ठरवलं प्राचार्य मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली की याच्यातला काही कचरा हटवता आला तर तो हटवायचा, प्लास्टिक मुक्तीसाठी आपण या आंबोलीसाठीमध्ये प्रयत्न करायचे असे आम्ही ठरवलं. आणि मग आज व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधून सगळे जग आज आपल्या प्रियजनांच्यावर प्रेम व्यक्त करत असताना आम्ही मात्र आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या मातृभूमीवर, त्याच गावावर, आंबोलीवर आम्ही आमचं प्रेम व्यक्त करत आहोत. तेही आंबोली प्लॅस्टिक मुक्त करण्याच्या दृष्टीनं आम्ही पाऊल उचललेलं आहे आणि यापुढे आम्ही निश्चितपणानं आंबोलीमध्ये प्लॅस्टिक होणार नाही, प्लॅस्टिकचा कचरा कोण वापरणार नाही किंवा प्लॅस्टिक टाकणार नाही या दृष्टीनं आम्ही निश्चितपणे जनजागृती करू, आम्ही स्वतःही स्वच्छता करू आणि आंबोली प्लॅस्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न करू. सच्चिदानंद राऊळ, कोकण नाव, आंबोली.